Unhappy over the declaration of the Morji Mangaram Coast as a silent zone on account of turtle nesting sites, panchayats in Morjim and Mangaram have instead demanded that this coastal area be designated as an entertainment zone in view of the growing tourism businesses in the area. The panchayats put forth this request to Social Welfare Minister Subhash Faldesai during his interaction with locals as part of the Panchayat Chalo Abhiyan initiative in Mangaram. Mangaram MLA Jeeta Arulkar and other officials were also present. Big plots for sale from 1,000 to 20,000 square meters at Mapsa, Menkorem and Dhargal. Contact Big Tycoon. वजो उपक्रम असा एक नाविन्यपूर्ण असा उपक्रम व संपूर्ण देशां भितरही असं काय ना की मंत्री तुमच्या म्हणजे मंत्री तुमच्या दारी जनता दरबार असे असतात, पण पंचायत चलो अभियान हे एक नवे अभियान काढलेलं असा, जेणेकरून पंचायतीच्या मेंबरांचे आणि त्या पंचायतीतल्या ग्रामस्थांतले प्रश्न हे प्रामुख्यान सोडोवपा खातीर मंत्री येतात. मंत्री फक्त त्या आपल्या खात्याचेच न्हय तर वेगळे प्रश्न घेतात, आणि मंत्री आल्यानंतर त्या आमदाराक एक स्फूर्ती मेळटा, एक चालना मेळटा. मंत्री येऊन गेलो, प्रश्न उपस्थित झाले, लोकांक फ्रीडम मेळ्ळे, आणि त्याच्या नंतर आमचे आमदार त्या भागातले ते ताचो पाठपुरावो करतो. तुम्ही म्हजे कडेन 100 प्रश्न मांडले जर जाय, तातूंतल्या 30 प्रश्नांची ताबडतोब अंमलबजावणी जातली आणि कामां सुरू जातली. बाकीचे 20% कामां आमच्या ऑफिसातल्यान फॉलोअपाच्या नंतर जातली. सो हांव निदान 50% तुमचे जे अपेक्षा आसात ती पूर्तता करपा खातीर आयला. 100% हे जावचे ना, हांवूय आसलो किंवा मुख्यमंत्री आसलो ते शक्य जायना. पूण बारीक सारीक जे प्रश्न आसात किंवा मोठे प्रश्न आसात ताका एखादवे चालना दिवपा खातीर पत्रव्यवहार करपा खातीर मुख्यमंत्र्यांच्या निर्देशनाक हाडपा खातीर आमी कार्य करतले. किंवा आमचे बारीक खूप जण संपर्क जाले लोकल आसा, लोकल आमचे खूप त्रास प्रिवियसली हो इकॉनॉमिकली प्रॉब्लेम सगळ्या दरम्यान भितर जाला असा. याद जाता की सायलंट सायलंट झोनाचे चडशे पोस्टर पळय सायलंट झोना विशयी ऑलरेडी दिल्ली मिटींग झाल्या. मला जो इश्यू आला अंजुना इश्यू आला लोकांच्या मनात एक भय निर्माण झाला. हे सगळे घेऊन सेंट्रल मिनिस्ट्री कडेन सेंट्रल मिनिस्ट्री म्हाका दिसता एक्सिडंट इतले जातात की इसान एक आपल्या कितीतरी एक सुविधा करून फ्रॉम चोपडे टू केरी आणि इंटरनल रोडाक जी जी झाडां येयला रोडाचे ती कातरून उडोवपाक आणि क्लियर करपाक, ताकी कितें वेहिकलाकूय इजी जाय आणि इवन आमकां बायक केन्ना एका जाग्यार आसता की बायकाचेर पासून आमकां सायट मेळना. आणि जर एग्जाम्पल आसकावड्या पासून एक एक्सिडंट एका पासून जाल्लो आमचे 500 झाडां आसता. सो ही झाडां तर एवरी आतां पावस येतलो परतून ती झाडां वाडटली गाडयेक सगळे आतां रोड वायडनींग केले जाल्यार पसून त्यांचे कडेन जमीन पडाचे वेळ ना. एखादवे खंयचेय तो ओनर आसा आणि त्याचे एक आंब्याचे झाड आसा आणि ते साधारण रस्त्याच्या साईडने आल्या ते ट्रीम करपा पुरते जाता, ते झाड मारपाक ट्रीमच कर नाजाल्यार पावसान ते परतून हायवे झाला किती झालं जाय PWD पळय मरे आसा. हांव ती पंचायती 94 हॅक्टर पंचायतीक राईट आहा किती काढपाक, पण पंचायतीन केन्नाच काढले ना ते. हांवें कलेक्टर झाड कोणाचे झाड आमचे घर कोणाचे घरय आमचे पण बापायचे नाव आहा कॉमन ना, पण झाड कॉमन प्रॉपर्टी झाड तुम्ही किती काढता ना कॉमन प्रॉपर्टी ना. हांव इन्व्हेंटरी बी जाऊ ना कळ्ळें तुमकां, ताका लागून कजन आहात ते काढून दिना, पण हांव पंचायती कडेन हे केले 94 हॅक्टर तिका रायट आसा काढपाक घर म्हणटा घर रायट तुम्ही अप्लाय केले मागीर ते कर म्हण पंचायती पंचायती हे नाही फाटले बॉडी काढून ना कळ्ळें शॉर्ट कलेक्ट मात्र झाड घराचे पडपाचे आसा हय डॅमेज कंडिशनान आहा बरोबर ओके ते न्ही. मागीर तुम्ही ऍप्लिकेशन केले पंचायती केले पंचायतीची आम्ही काढिना कलेक्टराकडे वाजून कलेक्टराकडे गेलो हा सगळे केले असा सगळे ऐका सांगता काढणे केले कलेक्टराकडे सगळे केले हांवें आणि ते मोठा म्हणून 15,000 रुपये देऊन हांवें ते कटींग केले. असे असताना ते दुसऱ्या कजनान त्याला उतरवलं काढून दिले ना, म्हणून आम्ही किती केले सदना म्हाका त्रास जाता तो काढिना घाट म्हणून हांवें सायडीक एक ल्हानसो हे बांधले RCC आणि तेचेर कंप्लेन घ्या. म्हणजे लाईट असा नळ असा सगळे माझ्याकडे हांव रावता आणि डायरेक्ट पंचायतीत माझी कंप्लेन घेतली 5 वर्षा चालतं. सांगा तुम्ही किती करपाचे हांवें ते त्यांनी सांगलं ते बापायचे नाव असा भावाने हे केलं किती करपाचे तुम्ही याचे सोल्युशन ही माझी क्लिअर ते क्लोज करा तुम्ही मग तुमच्या पाया पडता, पण 5,000 रुपये वकिलाक दिता फावटा किती चाललं हे सांगा तुम्ही. पहिली विरो आणि 18 वर्षापर्यंत दोन्ही स्कीम मिळतात.
तसे सर मांद्रे आयचो हो पंचायत चलो अभियान सो हांव पंचायत म्हटल्यार पहिलोच प्रश्न म्हाजो आसतलो पंचायत मिनिस्ट्री सर चडशे आमी गांवांत पळोवपाक गेल्यार 1994 हो पंचायत राज एक्ट आयला बिफोर दॅट आमची चडशीं घरां आहात अख्ख्या पेडणे तालुक्यांत पळोवपाक गेल्यार आमचे कडेन जीं घरां एक्जिस्टींग 1994 पयलींच्यान आसा तेजे कडेन पंचायती कडेन कसलेंच कन्स्ट्रक्शन लायसन्स ना सो आमी तेंकां चडशे आमी हावस नंबरच इश्यू केल्ले आसा आयज अशें वातावरण निर्माण जालां हरांबोल पंचायत तशेंच अंजुना पंचायत की हायकोर्टान चडशे मॅटरीज गेल्यात आनी चडशे लोक थंयसर आतां हायकोर्टान जजीस बीन विचारतात कन्स्ट्रक्शन लायसन्स आसा हो पयलो मुख्य प्रश्न जावन आसा सो आयज आमचे कडेन 1994 जो पंचायत राज एक्ट जाला त्याच्या पयलीं पासून जी कितली घरां आसात म्हाका दिसता पेडणे तालुक्यान अराउंड 85% जी घरां आसात तांच्या कडेन कन्स्ट्रक्शन लायसन्स आसचे ना सो हांव एक मागतां सर तुमच्या तर्फे एक सीएमा कडेन आनी एक तुमच्या असेंब्लीन एक असो एक अमेंडमेंट काडून एक डायरेक्ट पंचायतीक असो पावर दिवचो की बिफोर 1994 जितली कन्स्ट्रक्शन आसात जी एक्जिस्टींग घरां आसात ती कार्यरत आसात आनी ताचेर कसलेच केस ना चालू पंचायत डिपार्टमेंटान तांकां डायरेक्टली जर तुमी एक कन्स्ट्रक्शन लायसन्स इश्यू करचे एक अमेंडमेंट करचे पंचायतीक तितली एक पावर दिवची सो दॅट तेतून एक सरकाराक रेवेन्यू मेळटलो आनी जे सामान्य मनीस आसात आमचे जेंची घरां आसात तांकां एक हक्काचें घर एक कन्स्ट्रक्शन लायसन फाल्यां सर कसलो जर इशू जालो कसलो प्रसंग येयलो जाल्यार ते हक्कान दाखोवंक शकतात की बाबा आमचे कडेन कन्स्ट्रक्शन लायसन्स आसा थोड्यो गोश्टी आसात ते टी सी पी डिपार्टमेंट आसा वेदर डेप्युटी कलेक्टर आसा ते तेंचे कन्वर्जन फी सुद्दां ते लोक दिवपाक रेडी आसा हे एक सर मातशें लक्ष घेयात तो एक पंचायती 85% ऑफ गोवा तांकां तशें कोण वचय ना ते सोंपेय जायना प्रक्रिया आतांय बांदतलो जाल्यार सुटसुटीत ना आमी 2016 एक ऑर्डिनन्स काडिल्लें ऑल दोज हावजीस वीच वेर कन्स्ट्रक्टेड बिफोर 28 फेब्रुवारी 2014 पयलीं जीं घरां आसा पयलीं तांकां ताजें वेल्युएशन करपाचें आनी तांकां फीज बसोवपाची आनी तें रेगुलरायज करपाची जीं घरां स्वताच्या जागेन भितर आसा पूण इलिगल आसात ते सगळ्या लोकांक लिगलायज करपाचे रेगुलरायज करतात पूण ती तेन्ना ते कोमुंदादी भितर घर आसात किंवा पाडकराच्या घरा हातून भितर घर आसात ती नाशिल्ली सो ही म्हाका दिसता की त्या वेळाचेर खुबशीं घरां आनी तांकां एक फीज भरपाक लायली इन्फ्रास्ट्रक्चर जावं बाकीचे एक 10,000 पयली भरपाक लायले आनी मागीर ते रेगुलरायज जातले ताजी घरांचे मागीर घर जाणा सर तो एक्ट आसा पळय तेचे जर बारीक पळोवपाक गेल्यार त्या एक्टान थोडेशे क्लॉज आसा जे जेणे करून ज्याचे कोणाचे ओनरशीप रायट्स आसा पळय थंय मातसो डिस्टर्बन्स जाता म्हणजे त्यांचे 10,000 ओनर्स आसा आणि तो एक बर्डन जाता की बाबा 10 ओनरांतून एक दोघा चोगांची एनओसी हाडपाक डिफिकल्टी जाता सो हांव म्हणटा बरोबर कितें की 1994 भितर जर पयलीं घरां आसात तर कोणाचीच खंयच्याच ओनराची एनओसी घेवपाची पूण तो सिद्ध कसो करतलो एक तर इलेक्ट्रिसिटी बील सगळें आसता इलेक्ट्रिसिटी पंचायती कडेन सर रजिस्टर आसता हे 1994 पयलींची घरां कशीच डिमॉलिशनाक जावं बाकीचे वचचे ना पण एटलिस्ट तेंकां हक्काचे जर कन्स्ट्रक्शन लायसन्स पंचायत जर दिवपाक सोदता कन्स्ट्रक्शन लायसन्स मेळचे ना पूण ती रेगुलरायज जातली आनी कन्स्ट्रक्शनाक लायसनाचो प्रश्नच येवचो ना जेन्ना तें घर रेगुलरायज जालां ती कन्स्ट्रक्शन लायसन्स आतां रेगुलरायज जावपा खातीर रेगुलरायज करपाक सर आतां नवी जेन्ना पळय आमी ऑर्डिनन्स काडलो तेन्ना म्हाका दिसता 3 जानेवारी लास्ट आशिल्ले सबमिशनाक आतां ताजे भायर आमी बरयतात की सीएमाक सांगून जर एक क्लॉज आसा पळय सर आतां पळोवपाक गेल्यार 10-20 नांवां आसतात फॉर्म 140 हांगा गांवांनी तशेंच आसता 20-25-30 नांवां आसतात पण एक सामान्य मनीस जर जो भितर ओनर आसा तो आपलो जो जी कितें एरिया आसा तो पोझिशनान आसा आनी तेचें घर आसा जर ताका ती एक एनओसी जाय पडटा भितर सारकें सांगू ती एनओसी हाडपाक 100 लोकां कडेन वचपाक थोड्यां कडेन बरेंपण आसता वायटपणय आसता आमी ताजेर पळयतात हय तो जर एक क्लॉज काडी डेप्युटी कलेक्टराक कळ्ळें कितें एक प्रॉपर्टी आसा एक सर्वे नंबर आसा त्या सर्वे नंबरान भितर 20 आसात आपआपल्यालो प्लॉट तांणी घेतिल्लो आसा ताजें पार्टिशन जालें ना म्युटेशन ताज्या नांवान जाल्लें आसा पार्टिशन जालें ना कारणान कितेंय एक्टिविटी करतलो जर जाय जाल्यार बाकीचें विनाकारण स्वताचो प्लॉट आसुनूय ताका व्हरचें पडटा हाजेर कितें तरी करपाक जाय मातशें सजेशन पार्टिशन
इशूज आमचे मांद्रेन मोर्जेचे मेजर इशूज आहात, कित्याक हे कोस्टल बेल्ट टुरिस्टीक एरिया आहात आणि हे रिसेंटली ह्या एक दोन वर्सांत आमकां टुरिजम इंडस्ट्रीत खूब इशूज फेस करचे पडटात, जेणे करून टुरिस्ट आहात तर टुरिस्ट फ्लो आहात, फुटफॉल देंवलेलो आसा आणि ताका लागून तुम्ही येयल्या, ताका लागून सगळ्यांच्या वतीन हांव इतलें रिक्वेस्ट करता की ह्यो इशू कसो प्रॉब्लम सॉल्व जावपाचो तो आम्ही आमच्या सरकारान हातीन घेवपाक जाय. मेजर इशू आहा तो सायलंट झोन, मांद्रे आणि मोर्जेन सायलंट झोन केल्या कारणान सगळे टुरिजम ॲक्टिव्हिटी आहात ते खंय तरी कॉलॅप्स जाल्ले आहात आणि कमी जाल्ले आहात. हेचेर आम्ही आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरान ऑलरेडी इनिशिएटिव्ह घेतला, फुडे सरल्या काम कार्य हे प्रॉब्लेम सॉल्व करपाक, पूण हायकोर्टाचे इन्स्ट्रक्शन्स आसल्या कारणान काही प्रमाणे सरकारूय काय खंय करूं शकना, पूण खंय तरी हे लेआउट करून सोल्युशन करून आमच्या ह्या कोस्टल बेल्टला भागाचे जे आमच्या दोन्ही पंचायती आहात तांकां खंय तरी जस्टीस मेळचे, इतले तुमकां रिक्वेस्ट करता. तुम्ही सगळे जाणा आसताले आमचे मिनिस्टर जे आहात ते इतले डायनॅमिक आहात ते, आणि तुम्ही असेंब्लीनी पळयल्यात, इतर बसून त्यांच्या पोर्टफोलिओनी पळयल्यात ते काम कसे करतात. जेन्ना जेन्ना हांव तेंचे कडेन काम घेऊन वयता प्रॉब्लम सॉल्व करून ते सारखे सिस्टमॅटिकली एक्सप्लेन करतात आणि गायडूय करतात. सो त्यांच्या गायडन्साचेर आमकां खुबशे आमच्या मतदारसंघात हेल्पूय जाता तेंच्या कडेन. सोशल वेलफेअर हा एक इम्पॉर्टंट खाते तेंचे कडेन आहात, जे बारीक सामान्य मनशाचे इशूज घेऊन वयतात. आम्ही पळयतात की आमचो सरकार जो आहा जो बहुजन समाजाचो सरकार आहा, आणि मला दिसता बहुजन समाजात न्याय मेळटलो जाल्यार ह्या सरकारा कडल्यानूच मेळूं शकता. ताका लागून प्रत्येक आमचे पंचायत चलो अभियान जावं ना इतर कितें, म्हणजे प्रत्येक मंत्री स म्हयन्यांनी एकदां आमचे कडेन एप्रोच जाता. म्हणजे ह्याच्या वडल आयज मेरेन म्हाका दिसता खंयच्याच सरकारान हें करूंक ना. खरें सगळ्यांत पयली सगळ्यांत इम्पॉर्टंट आमी धन्यवाद म्हणपाचे आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टराक, आणि परत एकदां वेलकम करता आमच्या ऑनरेबल सोशल वेलफेअर मिनिस्टराक. इकूच तेंचे एक इम्पॉर्टंट गोश्ट सांगता, म्हणजे विजन कशें आसता. तुमी पयले आसतले पर्पल फेस्ट जाता, पर्पल फेस्ट आयज मेरेन इंडियेक कोणी चिंतूंक ना, म्हाका दिसता आख्या जगान कोणी चिंतूंक ना. म्हणजे तेंचे विजन कशें आहा ते पळय, म्हणजे जे दिव्यांग भुरगीं आहात तेंच्या खातीर एक फेस्टिवल करप, बदले प्रत्येक फिल्डान प्रत्येक सेक्टरान तेंकां पार्टिसिपेट जावप आणि तेंच्या भितर कॉम्पिटिशन दवरप, हे आयज मेरेन कोणी चिंतूंक ना. म्हणजे चिंतपाचे म्हणजे खंयच्या लेवलाचेर चिंतप हे आम्ही आमच्या ऑनरेबल सोशल वेलफेअर मंत्र्या कडल्यान शिकचे, म्हणून सदांच म्हाका एन्करेज जावन जाता तेंचे कडेन, तेंचे कडेन जेन्ना पळयता तेंचे काम करतात ते, कित्याक अशे इनिशिएटिव्ह घेऊन म्हणजे खंयच्या म्हणजे लिमिटा भायर, म्हणजे प्रत्येक मंत्री गोवा आपल्याला खाते दिले आणि खात्या पुरती काम करता, पण त्या खात्याच्या म्हणजे त्याच्या आउट ऑफ बॉक्स चिंतप व्हेरी डिफिकल्ट, आणि ते कार्य ते अशे प्रमाणे करतात. म्हणून तुमकां इतलेकूच सांगता की तेंचे कडेन जितके शिकप म्हणजे शिकोवंक मेळटा तितले कमी, प्रत्येक टायमार तेंचे कडेन गेल्या उपरांत आमकां आमच्या मतदारसंघात तरी हेल्प मेळटा.